दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। व्यावसायिक सिलेंडरच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठानांनी घरगुती सिलेंडरचा म्हणजे 14 किलोच्या सिलेंडरचा सर्रास वापर सुरू केला आहे। काही ठिकाणी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये 14 किलोच्या सिलेंडरमधील गॅस पलटीकरणाचेही प्रकार होत आहेत। वाहनांमध्येही सर्रास घरगुती सिलेंडरचा वापर होऊ लागला आहे। हे अत्यंत गंभीर असून यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून स्फोट आणि आगीचा मोठा धोका उत्पन्न झाला आहे। यात सरकारी ऑइल कंपन्या आणि LPG वितरक यांनी संघटित रॅकेट चालवणाऱ्या समाज कंटक लोकांना पाठीशी घातले असून शासनाने याविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन काउन्सिलिंग फॉर प्रोटेक्शन ऑफ राईट्स ग्राहक भारती या स्वयंसेवी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरी विनोद तिवारी यांच्या आदेशाने पुणे येथे युवा उपाध्यक्ष नितीन सोळंके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले। ग्राहक भारती या संस्थेच्या माध्यमातून लोकजागरणाची एक देशव्यापी चळवळ सुरू करण्यात आली असून या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी समाजातील सर्वच घटकांचा सहभाग एकत्रित केला जात आहे। या विषयावर अधिक माहिती देताना नितीन सोळंके यांनी सांगितले की या सर्व गैरप्रकाराला कारण म्हणजे काळा बाजार करणाऱ्या लोकांना थोडे जास्त पैसे दिले तर बाजारात घरगुती सिलेंडर अवैधरित्या सहज उपलब्ध होत आहे, तर काही गॅस एजन्सीज डमी ग्राहकांच्या नावाने नोंदणी करून तेल कंपन्यांकडून जास्तीचे सिलेंडर घेत काळा बाजार करीत आहेत। आम्ही काउन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ राईट्स ग्राहक भारती या स्वयंसेवी संघटनेकडनं आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत आहोत आणि आमचा जो मुद्दा आहे ज्वलंत मुद्दा हा तुमच्या आमच्या आणि रोजच्या जीवनामध्ये येणारा आहे गॅस सिलेंडर। गॅस सिलेंडरचा काही दिवसापहिले आपल्या कात्रज विभागामध्ये खूप मोठा ब्लास्ट झाला होता आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ते ब्लास्टचं जे आहे हे मोठ्या प्रमाणात झालेलं ती मोठ्या प्रमुख शहरामध्ये झालं, अमरावती आहे त्यामध्ये, नागपूर आहे आणि आपलं पुणे शहर। हे जे ब्लास्ट आहे आणि कोटी रुपयाचा याच्यामध्ये महसुलाचं नुकसान होते GST माध्यमातून, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रशासनाच्या आणि जनतेच्या समोर आणण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे। हा जो काळा बाजार आहे व्यावसायिक सिलेंडर डोमेस्टिक सिलेंडरमध्ये फिल करून ते मार्केटमध्ये जात आहे, काळा बाजार त्याचा होत आहे, प्रशासनाला याची जाग नाही आणि त्याच्यामुळे मोठे स्फोट होत आहेत आणि कोट्यवधी रुपयाचा महसूल डुबवला जात आहे GST माध्यमातून। यासाठी हे अवेअरनेस करण्यासाठी ही आज आम्ही आपल्याला जे आहे जसं घरगुती येणारा जो सिलेंडर आहे तो आपण मोजून घ्यावा आणि रिकामा झालेला जो सिलेंडर आहे तोही मोजून द्यावा, सील त्याची चेक करावी बरोबर सील आहे की नाही, त्याचा तो लिकेज तर नाही आहे, या सगळ्या गोष्टी आपण तपासून पाहावा जेणेकरून याचा मोठा ब्लास्ट किंवा मोठा धोका होणार नाही आणि काळा बाजार जो चालत आहे जे पलटीचं जे काम चालू आहे आपल्या शहरामध्ये जसं आता हे 14 किलोमधून 19 किलोमध्ये पलटी होते तर वाहनामध्ये भरल्या जाते पुणेच्या आउटर भागामध्ये जिथे ऑटो LPGचे रिक्षाज आहेत किंवा कार आहेत आणि आपल्या घरी जो सिलेंडर येणार आहे 1 किलो 2 किलो याच्यामध्ये गॅस कमी होऊ शकते, त्यासाठी आपण नागरिकांनी जागृत राहावं आणि जे आहे सिलेंडर मोजून घेणे आणि मोजून देणे यावरती जरा लक्ष द्यावं। कुणाकुणाकडे तुम्ही आजपर्यंत पाठपुरावा केला आहे आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रतिसाद काय आला? यामध्ये आम्ही पुरवठा विभागाला पाठपुरावा केलेला आहे, जिल्हाधिकाऱ्यांना पाठपुरावा केलेला आहे, पोलीस विभागांना पाठपुरावा केलेला आहे, कमिशनर ऑफिस, SP ऑफिस आणि आम्ही 2 दिवसाआधी सचिवालयांना पण भेटून आलेलो आहोत, सचिवांना जे पुरवठा अधिकारी आहेत वाघमारे साहेब त्यांनाही भेटून आम्ही आलेलो आहोत आणि या मुद्द्यावरती चर्चा केली। आम्हाला का खूप चांगला प्रतिसाद सरकारी यंत्रणाने दिलेला आहे परंतु याच्यावरती ग्राउंड लेवलवरती काही कारवाया झालेल्या नाहीत। नगरचं एक चांगलं उदाहरण आहे, त्यांनी खूप चांगल्या कारवाया केल्या, सेम दिवसाला त्यांनी 3 गुन्हे दाखल केले जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यावरती DSO मी त्यांची इथे प्रशासनावर बोलतो। ग्राहकाचं नुकसान किती नुकसान आहे कारण का आपल्याला येणारे जे सिलेंडर्स आहेत ते कुठेतरी कोणी दुसरा वापरत आहे आणि आपल्या नावाने तो त्याचा काळाबाजार करत आहे, म्हणजे आपल्याला ठेवून तो काळाबाजार करत आहे।
गॅस सिलेंडर वजन करून कसं घ्यायचं? कारण का हे जे काटे वगैरे जे मोजमाप यंत्रणा जे आहे हे हॉकरकडेच असते, डीलर डिस्ट्रीब्युटरकडे असते. जर असं नाही राहिलं तर तुम्ही त्याची तक्रार IOCL, BBCL, HPCL याचे विक्री अधिकारी आहे यांना करा. जर हे ऐकत असेल तर पुरवठा विभागाला सरळ एक चिठ्ठी लिहून तुम्ही सांगू शकता. तर याच्या माध्यमातून तुमचं जो नुकसान होणार आहे ते वाचेल, म्हणजे त्याचं कुठेतरी कमी होणार. प्रशासन आणि पोलीस या दोघांकडेही पाठपुरावा करून तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट येत नाही आहेत, त्याच्यावरती तुमची पुढची ॲक्शन काय असणार? हे बघा, हे आम्ही आज आपल्या माध्यमातून पुन्हा विनंती करतो प्रशासनाला आणि हे जे यंत्रणा आहे जे कारवाई करते यांना, आणि विनंती आणि लोकशाही मार्गाने जर होत नसेल तर मग याच्या पुढे आंदोलनाचाही आम्हाला भाग घ्यावा लागेल. आणि आंदोलन करून किंवा हे सगळं करून जर नाही होत असेल तर मग याच्यामध्ये कोर्टामध्ये एक पिटिशन पण दाखल करू. आणि हे काही बरेचसे मुद्दे आहेत, बारकोडिंग आहे, बायोमॅट्रिक्स आहे, जे केंद्र सरकारने याच्यावरती लक्ष देऊन सिलेंडरचा जो होणारा काळाबाजार आहे तो थांबवण्यासाठी बारकोडिंग आणि बायोमॅट्रिक्स या पद्धतीने सिलेंडरचं कुठेतरी सप्लाय करावा यासाठी आम्ही पण पाठपुरावा केलेला आहे. केंद्रामध्ये आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे बॅरिस्टर विनोदजी तिवारी यांनी दिलेलं आहे. सिलेंडर सरकारी यंत्रणा किंवा पॉलिटिशियन याचा सहभाग असू शकतो? हो, राहू शकते. कारण कसं आहे की जे आता बघा, प्रत्येक गल्लोमध्ये म्हणजे प्रत्येक बोळीमध्ये गल्लीमध्ये एक छोटा मोठा नेता असतो, कुठल्या तरी पार्टीसोबत जो जॉईन असतो, असू शकतात. त्याच्यामध्ये राजकीय लोक पण असू शकतात, पण मी माझ्या निदर्शनामध्ये असं आलेलं नाही, पण असू शकतात. कारण का पंढरपूरची एक घटना आहे माझ्या लक्षात येते, तिथे काही असंच राजकीय एका व्यक्तीकडनं हे सगळ्या गोष्टी काळाबाजार होत होता आणि त्याला थांबवण्यासाठी DSO किंवा तिथला तलाठी आहे यांनी कारवाई केली होती, परंतु त्याच्यावरती प्रेशर असल्यामुळे ते कुठेतरी सुटले. सिलेंडर पलटी करणे म्हणजे नेमकं काय आणि त्यातला धोका काय, जीवितहानीचा धोका? पलटीमध्ये बघा, एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस टाकणं, ट्रान्सफर करणं, जसं 19 किलो जे आहे ते 18% GST याच्यामध्ये, आणि डोमेस्टिक सिलेंडर जे आहे 5% GST, याचा भावामध्ये फरक आहे. 2300 रुपयाचा कमर्शियल मिळतो आणि डोमेस्टिक 1000 रुपयाला मिळतो. जवळपास याचा जो भाव आहे तो डबलचा आहे. त्याच्यामुळे 19 किलोमध्ये जसं आम्ही दाखवलं एका नळीच्या माध्यमातून हे म्हणजे गॅस पलटी करतात. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी एकता जाधव, पुणे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.